डॉक्टर जयश्री शैविक पाटील, एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन एमआरआय तज्ञ. आणि इथे मी आज बाल न्याय मंडळ सदस्य म्हणून आपल्या समोर उभी आहे. एक सामाजिक कार्यकर्ता, हजारो व्याख्यान दिलेले एक वक्ता आणि चाट्यावरच्या उभ्या उभ्या पाण्याची लेखिका आणि अनेक 10 ते 12 सामाजिक संस्थेवर मी आतापर्यंत कार्यरत आहे. तर आतापर्यंत बऱ्याच वेळा आम्ही असं पोलिसांच्यासाठी वर्कशॉप घेतलेले आहे. तर आत्ताचा जो कायद्यामध्ये बदल झालेला आहे, बाल न्याय मंडळाचा जो कायदा आहे बालकांच्यासाठी केलेला, तर त्या अनुषंगानं दर महिन्याला आम्ही लीगल अवेअरनेस प्रोग्राम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत करत असतो. ऍक्च्युली 12:30 हा प्रोग्राम इथं होणार होता, हे आमच्या अवेअरनेस कार्यशाळेत आयोजित केली होती. पण पोलिसांच्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपल्या सर्वांनाच वेळ झालेला आहे. आम्ही पण 12:30 आमचे सहकारी नमी देऊन थांबलेलो आहे. तर आम्ही आता शॉर्टमध्ये बाल न्याय मंडळ म्हणजे काय आणि बालकांचा हा जो ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड म्हणजे काय, त्याप्रती थोडं स्लाईडच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत. तर काही कोणाला शंका असतील तर नंतर शेवटी आपण विचारू शकता. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण तुम्हाला स्लाईड शोच्या माध्यमातून ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड म्हणजे काय याची आपल्याला ओळख करून घेऊया. तर प्रथम आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की बाल न्याय मंडळ म्हणजे काय. तर बाल न्याय मंडळ ही त्रिसदस्यीय समिती असते आणि त्याच्यामध्ये प्रथम न्याय दंडाधिकारी असतात आणि 2 सामाजिक कार्य करणारे सदस्य असतात ज्यांची राज्यपाल नियुक्त बाल न्याय मंडळ सदस्य योजनेतून निवड झालेली असते. तर हे 3 सदस्यीय समिती पुढे हे काम चालू असतं. आता बाल न्याय मंडळामध्ये कोण येतं, तर 17 वर्ष आणि 365 दिवसाच्या आतील जो बालक असतो ज्याच्यावरून कायद्याचं उल्लंघन झालेलं असतं त्याला विधी संघर्षग्रस्त बालक म्हणतात. आपण मोठ्यांना म्हणतो तसं त्याला गुन्हेगार म्हणत नाही. तर त्या ज्युव्हेनाइल बरोबर आमचं हे बाल न्याय मंडळ डील करत असतं आणि अतिशय संवेदनशील असं हे बाल न्याय मंडळ त्रिसदस्य समिती असते. तर बाल न्याय मंडळ मुलांची काळजी संरक्षण कायदा 2015 याच्यामध्ये रोल ऑफ पोलीस ऑफिसर इन ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड हे काय आहे ते आपण पाहणार आहोत. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 गुन्ह्यांची वर्गवारी केलेली आहे. आता 2015 हा कायदा 15 जानेवारी 2016 रोजी अस्तित्वात आला. एकूण 112 सेक्शन्स आहेत आणि महाराष्ट्र शासनानं 2018 मुलांची काळजी व संरक्षण नियम लागू केलेले आहे आणि याच्यामध्ये एकूण 96 नियम आहेत. तर आता ते 96 नियम आपण त्याच्यामध्ये डिटेल जाणार नाही, पण आता वेळेआधी आपण थोडंसं काही महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करतो. तर बाल कल्याण पोलीस अधिकारी निवृत्त तरतुदी काय आहे, तर 17 वर्ष आणि 365 दिवसाचा आतील बालक म्हणजे तो ज्युव्हेनाइल असतो, ज्याला आपण त्याच्या हातून गुन्हा झाला असेल तर तो विधी संघर्षग्रस्त बालक असतो. आता कलम 75 ते 88 मध्ये बालकांविरुद्धचे गुन्हे याबाबत पोलिसांनी काय कारवाई ही नमूद केलेली आहे, काय काय करायचं ते. तर कलम 89 अन्वये बालक विधी संघर्षग्रस्त समजावे. तुम्हाला जर हवा असेल तुम्ही लिहून देऊ शकता, त्याचे फोटो काढून देऊ शकता. आता गुन्ह्यांची वर्गवारी कशी असते, आहे की अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे की इंडियन ऑफेन्समध्ये 30 दिवसाच्या आत दोषारोपपत्र
आहे. तर अशा वेळी काय करायचं, तर जेव्हा तुमच्याकडे कुठे ऑब्झर्वेशन होम असेल, आता परवा सांगलीमध्ये 2 दिवसापूर्वी जे जामवाडीमध्ये गुन्हा घडलेला आहे, तर पहाटे 5 दरम्यान आमच्याकडे ऑब्झर्वेशन होममध्ये ते जुवेनाईल आणलेले, आणि त्यानंतर दिवसामध्ये आम्ही चार्जशीट वगैरे ऑर्डर वगैरे त्या सगळ्या प्रोसेस आम्ही दिवसा केल्या. पण अशा वेळी सुद्धा तुम्ही ह्या बालप्रकार पोलीस स्टेशनमध्ये फेरता कामा नये. फार महत्वाचा मुद्दा आहे की मध्यरात्र आहे, आम्ही रेल्वे वगैरे आहे आणि ऑब्झर्वेशन होम लांब आहे, तर आम्ही ह्या बालकांचं काय करायचं, तात्पुरता आम्ही पोलीस स्टेशनला ठेवू का? तर तसं बाल न्यायालयामध्ये चालत नाही. हा बालकांचा जो कायदा आहे तर ह्याच्यामध्ये ते अलाउडही नाही आहे. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्वेशन होम नजीक जो कुठं असेल तिथे फोन करून लगेचच ते रात्री तिथं दाखल करणं, ऑब्झर्वेशन होममध्ये जो जुळेकडे आहे किंवा जी संघर्षग्रस्त बालक आहे ते महत्वाचं आहे. आता बालकाचा SBR रिपोर्ट म्हणजे सोशल बॅकग्राऊंड रिपोर्ट किंवा सामाजिक पार्श्वभूमी तीही महत्वाची आहे. तुम्हाला जर पालकांच्याकडून काही जर तुम्हाला त्याची झडती घ्यायची असेल, तर त्या एकट्या पालकाची तुम्ही झडती घेऊ शकत नाही. त्याच्यासोबत जर पालक असतील, त्याच्याबरोबर कार्यच असतील, काही सामाजिक कार्यकर्ते असतील, तर त्यांच्या मदतीनं तुम्ही त्याची झडती किंवा तपास करू शकता. आणि जर ती महिला असेल, मुलगी असेल, बालकाला जी आहे ते पालक जे आहे, तर ती फिमेल असेल, तर त्यावेळी मुलगा पोलीस ऑफिसर असणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचे हे पॉईंट्स आहेत, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटमध्ये, मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये 25 पोलीस स्टेशन आहे, तर 25 पोलीस स्टेशनमध्ये बाल स्नेही कक्ष आपण तयार केलेले आहे. आणि पोलिसांचं वर्तन कसं असलं पाहिजे, तर पोलिसांचं वर्तन चाइल्ड फ्रेंडली असायला पाहिजे, मैत्रीपूर्ण संवाद असला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहित आहे की मुस्लिम लोक मोठ्या मोठ्या गुन्हेगारांच्या बरोबर डील करतात, पण ती भाषा बालकांच्या बाबतीत वापरून चालणार नाही. थोडं ममत्वानं त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे, कारण अन्नधान्यानं ह्या बालकांच्या हातून गुन्हा घडलेला असतो. कुणी जन्मताना गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही, त्यामुळं त्या बालकाला इतकं डेलिकेट, जसं आपण एखादं काचेचं भांडं असतं त्याला आपण जपतो, तडा जमणी म्हणून जपतो, पडूने म्हणून जपतो, कुठे म्हणून जपतो, तर तशा पद्धतीनं बालकाचं मन जपणं गरजेचं आहे. आणि अशासाठी की चाइल्ड फ्रेंडली, आणि मग चाइल्ड फ्रेंडली वातावरण ठेवायचं असेल, तर त्यांना चाइल्ड फ्रेंडली कक्षामध्येच ठेवणं गरजेचं आहे, मैत्रीपूर्ण संवाद असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं, आमच्या ज्युवेनाईल जस्टिस बोर्डमध्ये जेव्हा काही येतात तिथे संघर्षग्रस्त बालकांना घेऊन काही पोलीस ऑफिसर येतात, त्यावेळी पोलिसांना हे माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये येणं गरजेचं आहे. आणि वकील जरी असतील तरी ते सिव्हिल ड्रेसमध्ये असतात, अगदी टाय सुद्धा अलाउड असतो, तसंच पोलीस ऑफिसरांनी पण सिव्हिल ड्रेसमध्ये येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा गडबडीमध्ये आम्ही समजून घेऊ शकतो, आपल्या मनावर ताण असतो, टेन्शन्स असतात, आणि आपण ड्युटीवर जाणार असतात आणि त्याच गर्दीवर आपण येतात, आणि मग ज्युवेनाईल बोर्डमध्ये आल्यानंतर वरून एक जॅकेट घातलं जातं, पण खाली आपली पॅन्ट आणि शूज दिसतात, आणि मग पोलीस घाबरतो, अरे आमचा आम्ही निसर्गच पालक पोलीस म्हटलं की घाबरतो. तर नम्र विनंती आहे की आपण काही गोष्टी महत्वाच्या आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण जे बालकाला बोलायचं असतं ते तो बोलतच नाहीये. काय म्हणून कायदा हा शब्द न लावता माझं न्याय मंडळ असा शब्द आपण तिथे घेतलेला आहे. कायदा आणि कोर्ट आणि पोलीस म्हणलं की बालकाचं म्हणजे घाबरून जातो, आधीच त्याच्या बद्दल गुन्हा झालेला असतो आणि नंतर जातो. तर हे प्रामुख्याने बोलला पोलीस ऑफिसर आणि ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड की चाइल्ड फ्रेंडली अटमॉस्फिअर तिथे असणं गरजेचं आहे. हे बघा, जर 7 वर्षाखाली बालक असेल तर त्याला तो जनरल एक्सेप्शन प्रमाणे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करता येत नाही. 7 ते 12 वर्षाखाली बालक असेल तर कलम 83 प्रमाणात बालक परिपक्व आहे का, त्याला परिणामाची जाणीव आहे का याबाबत परीक्षण करून प्रसंगी जर त्याला लागलं तर डॉक्टरांच्याकडून मेडिकल चेकअप करणं म्हणजे प्रिलिमिनरी असेसमेंट करून कार्यवाही करावी लागते. तर बालक अपरिपक्व असेल तर गुन्हा दाखल करता येत नाही, आणि त्यामुळे खूप दक्षपणे ह्या बालकांची प्रिलिमिनरी असेसमेंट करणं गरजेचं आहे. बालन्याय कायदा 2015 कलम 5 नुसार विधी संघर्षग्रस्त बालक गुन्हा घडताना जर त्याचं वय 18 कमी होत असेल आणि चौकशी करताना 18 वयापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा त्यांना बालकच समजावे. आता कधी कधी कसं होतं,
होता तो गुन्हा घडला तरी तो बालक होता हे लक्षात ठेवून त्याचा नाव कुठेही डिस्क्लोज होता कामा नये. तर फार महत्वाचं आहे की कुठंही त्याचे नाव आणि ओळख डिस्क्लोज करायची नाही. आता मगाशी बोलले संध्याकाळी उशिरा किती संघर्ष पालक ताब्यात घेतला असल्यास अधिनियम 2018 नुसार तात्पुरत्या स्वरूपात निरीक्षण करण्याला ठेवावे. आता परवाच आपल्या जामवाडीतले सगळे पालक आमच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात आम्ही रात्रीच दाखल करून घेतले आणि दिवसा त्याची प्रोसेस आम्ही पुढे प्रोसिड केली. मन बाळाचं मृदू असतं, त्याला जसं आपण म्हणू तसं ते घडत असतं आणि समाजाच्या मुख्य
कारण पुण्याच्या उज्ज्वल भविष्याचं किंवा आपल्या भारताचे उज्ज्वल आणि भविष्याचे ते नागरिक आहे, तर त्यांच्याबरोबर तुम्ही ममत्वानं बोलून त्यांना कसं कोणतं करायचं आणि त्यांच्या हातून नकळतपणे झालेला जो गुन्हा आहे तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना मुख्य प्रवाहात समाजाच्या कसं आणायचं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे, महत्वाचं आहे. आता अधिनियम 2011 नियम 8(5)नुसार किनियस अपराधातील बालकास समाजपत्रावर सोडता येणार नाही. लक्षात घ्या, दोन महत्वाचे किती ऑफेन्स, सिरियस ऑफेन्स, पण हा किनियस ऑफेन्स डिफरंट आहे. तर किनियस ऑफेन्स मध्ये समाजपत्रावर आपण त्यांना सोडू शकत नाही. आता खूप महत्वाचं आहे, कधी कधी आपल्याला शब्द लक्षात येत नाहीये. आता हे चूक, असे शब्द इकडे वापरायचे नाहीत. बालगुन्हेगार हा शब्द न वापरता विधी संघर्षग्रस्त बालक हा शब्द वापरणं गरजेचं आहे. तिथे ह्या साईडला जे लिहिलेलं आहे ते चूक आहेत. मला वाटतं आपण सगळ्यांनी जे फोटो काढा, फरार म्हणायचं नाहीये तर परागंदा म्हणायचं आहे, रिमांड होम म्हणायचं नाहीये तर ऑब्झर्वेशन होम किंवा बालगृह म्हणायचं आहे, निरीक्षण गृह म्हणायचं आहे, चार्जशीट न म्हणता फायनल रिपोर्ट असं म्हणायचं आहे. तर हे जे शब्द आहेत हे खूप महत्वाचे आहे. आता चौकशीसाठी इंट्रोगेशन आणि असं आपण म्हणतो, पण त्यासाठी मुलाखत असं म्हणायचं आहे. कारण हे जे कोर्टाचे शब्द आहेत, समन्स म्हणा, चार्जशीट किंवा रिमांड होम, तर हे असं सगळं ऐकलं की मुलं घाबरून जातात. त्यामुळं अतिशय महत्वाची ही स्लाईड आहे, प्रत्येकाने याचा फोटो काढून ठेवा आणि अशी चूक असलेली हे शब्द आपल्या तोंडामध्ये यायला नको आहे. बाल न्यायालय न म्हणता बाल न्याय मंडळ म्हणायचंय, कारण न्यायालय म्हणजे की कोर्ट आणि कोर्ट म्हणलं की भीती म्हणावं लागेल, त्यामुळे पालकांच्यासाठी हे बाल न्याय मंडळ आहे. तर सारांश असा आहे की बाल न्याय मंडळ ही त्रिसदस्यीय समिती आहे आणि ते बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करते, ज्यांच्या हातून कायद्याचं उल्लंघन झालेले आहे आणि जे 17 वर्ष आणि 365 दिवसाच्या आतील आहे. आणि त्यासाठी पोलीस ऑफिसर, वकील आणि आम्ही जे बी बोर्ड आपल्या सर्वांच्या तिघांच्या समन्वयानं आपण ह्या बालकांना मुख्य प्रवाहामध्ये आणू शकतो. आपल्या आणखी काही शंका असतील तर आपण सांगू शकतो, विचारू शकता आणि बाकीचा भाग आमचे सहकारी सर करतील.